आता आपला एक्सरसाइज 1.2 साठी आपण प्रिपेअर करणार आहे. त्यासाठी आपल्याला टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिजन्सी माहिती पाहिजे. आणि ह्याच्या अगोदरचं तुम्हाला 1.1 पूर्ण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, 1.1 पहिलं तो व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हे बघून घ्या. ठीक आहे, नाहीतर ते स्किप केलं तर तुम्हाला हे समजणार नाही काहीच. ओके, हे जे काय कन्सेप्ट आहेत आपले, काय काय इतर टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजन्सी, हे 1.2 साठी खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, हे जर तुम्हाला समजलं तर 1.2 तुम्हाला इझिली येईल. आणि त्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, #1 जे आहे ना, ह्याचा जो #1 आहे मॅथमॅटिकल लॉजिकचा, तो पहिला बघून घ्या. ठीक आहे, कारण ते जर आलं, ते जर तुम्हाला समजलं बेसिक कन्सेप्ट, तर तुम्हाला हे पण लिंक करता. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बघा, टॉटोलॉजीमध्ये काय असतं आहे, स्क्रीनवर दिसतं आहे ना. ठीक आहे, डेफिनेशन काय दिलं बघा. टॉटोलॉजी काय सांगितलं, अ स्टेटमेंट पॅटर्न हूज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, जे काय आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करणार आहे, त्याच्यामध्ये जी लास्टला काही जी कंडिशन येणार आहे, लास्टला जे काही फाईंड आउट करणार आहे आपण त्या टेबलमध्ये, ठीक आहे, त्या कॉलममध्ये सगळी व्हॅल्यू ट्रू यायला पाहिजे, तरच टॉटोलॉजी असणार ते स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजेच टॉटोलॉजी कोणाला बोलणार तुम्ही, स्टेटमेंट पॅटर्न हूज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. ठीक आहे, टॉटोलॉजीसाठी. नाव सेकंड वन इज कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय असणार आहे, अ स्टेटमेंट पॅटर्न हूज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल व्हॅल्यूज. म्हणजेच काय असणार आहे, जे काय लास्टला आपण कॉलम येणार आहे त्याच्यामध्ये सगळे व्हॅल्यू फॉल्स पाहिजे. ठीक आहे, सगळे व्हॅल्यू कसे पाहिजे, फॉल्स, तरच काय असणार ते स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, आणि कंटिजन्सी केव्हा असणार आहे, कंटिजन्सी जेव्हा त्याच्यामध्ये काही जे काही स्टेटमेंट आहेत ते ट्रूमध्ये असतील किंवा फॉल्समध्ये असतील, त्यांचं जे कॉम्बिनेशन असणार आहे, कधी ट्रू असतील कधी फॉल्स असतील, ठीक आहे, मिक्स असेल, तर अशा स्टेटमेंटला काय म्हणलं, कंटिजन्सी. ठीक आहे, तिथं काय दिलं बघा, डेफिनेशन कंटिजन्सीचे, अ स्टेटमेंट पॅटर्न हूज नायदर टॉटोलॉजी नॉट कॉन्ट्रडिक्शन इज कॉल्ड ॲज कंटिजन्सी. ठीक आहे, ओके, एवढे जर समजलं तर तुम्हाला म्हणजे नाही का स्टेटमेंट कळेल कोणचे कोणते आहे. बघा, टॉटोलॉजीमध्ये काय यायला पाहिजे, सगळे ट्रू यायला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सगळे फॉल्स यायला पाहिजे. ठीक आहे, आणि कंटिजन्सीमध्ये काय येणार, मिक्स येणार, टॉटोलॉजी पण येणार आणि फॉल्स ट्रू पण हे पण येणार, टी पण येणार आणि एफ पण येणार. ओके, एवढं समजलं पाहिजे बस. ओके, ना नेक्स्ट क्वेश्चन नंबर इज फर्स्टवाला बघा, 1.2 मधला फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे बघा, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुम्हाला सगळं सॉल्व करता येईल. ठीक आहे, काय अवघड नाही ह्याच्यामध्ये. हां, ह्याच्यामध्ये स्टेटमेंट किती आहेत, पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू इन ब्रॅकेटच्या बाहेर काय इम्प्लाईज पी. स्टेटमेंट किती आहेत, पी आणि क्यूच आहेत, दोनच स्टेटमेंट आहेत. दोन स्टेटमेंट असतील तर चारच रोज येणार. ठीक आहे, फोर रोज येणार. ओके, असे जे रोज आहेत ते किती येणार, चार येणार. ठीक आहे, जर स्टेटमेंट तीन असतील तर 8 रोज येणार. ठीक आहे, तीन म्हणजे तिसरा कोणता असणार, आर असणार किंवा एस असणार. ठीक आहे, त्याच्यावर डिपेंड करतं. ओके, फर्स्टवाला काय दिले, पीची व्हॅल्यू आपण लिहिली ट्रू ट्रू एफ एफ, क्यूची व्हॅल्यू काय ना ट्रू एफ ट्रू एफ. ठीक आहे, नेक्स्ट पी इम्प्लॉईज क्यू काढू, इथे नेगेशन आहे का कोणाचं, नेगेशन नाही आहे. पहिलं जे कॉम्प्लिकेटेड आहे त्यांना काढावं का, पी इम्प्लॉईज क्यू, पी इम्प्लॉईज क्यू, हा माहिती आहे तुम्हाला इम्प्लिकेशनचं काय येतं, ट्रू ट्रू काय असतं, ट्रू येणार. ट्रू पासून एफ कडे जात असताना फक्त तीच व्हॅल्यू एफ असते, एफ टी दॅट इज ट्रू अगेन, एफ एफ टी. ठीक आहे, टेबल लर्न पाहिजे, #1 पहिला व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्हाला हे येणार, नाहीतर येणार नाही. ठीक आहे, येणारच नाही काय. ओके बघा, हे झालं फर्स्टला झालं. नाव ह्याच्यासोबत अँड घ्यायचा, क्यूला क्यूसोबत करायचं. ठीक आहे, पी अँड क्यू, सॉरी पी इम्प्लाईज क्यू अँड क्यू. ओके, ह्याची जी व्हॅल्यू आहे ट्रू आहे, ट्रू अँड क्यू म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल ना, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ट्रू इंटू टू, वन इंटू वन, वन येतं म्हणजे ट्रू येणार. ही आणि हे व्हॅल्यू, झिरो इंटू झिरो, झिरो म्हणजे एफ येणार. ठीक आहे, ट्रू इंटू ट्रू म्हणजे वन इंटू वन, वन म्हणजे ट्रू येणार. ट्रू इंटू फॉल्स म्हणजे वन इंटू झिरो, झिरो येणार म्हणजेच काय असणार, एफ येणार. ठीक आहे, ह्या स्टेटमेंटला मी सपोज 1 देतो,
ठीक है, हेला ही जी का स्टेटमेंट है त्याला वन वन इथंच लिहितो ह्या लाईनमध्ये वन इम्प्लाईज काय पी ना हा बघा इकडून इकडून इकडे व्हॅल्यू लागणार ट्रू पासून पी पीला काय ट्रू आहे ट्रूला टू म्हणजे ते ना ट्रू इम्प्लाईज इम्प्लाईज असेल तर ट्रू पासून एफला जात असताना एफ येणार फक्त एफ पासून ट्री टी कडे जाते त्याने ट्रू येणार ट्रू पासून एफ कडे जाते आता काय ना आता फॉल्स आहे ठीक आहे एफ कडून एफ कडे जाते म्हणजे एफ इम्प्लाईज एफ दॅट इज दिस इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन ओके लाईक दिस क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेकंड वन सेकंड मध्ये काय पी ची व्हॅल्यू आहे तशीच ठीक आहे टू टू एफ एफ क्यू मध्ये काय ना टी एफ टी एफ काय दिली कंडिशन स्टेटमेंट किती दिलं तिथं वन टू पी आणि क्यूज दिलेले ठीक आहे म्हणजे फोर रोज येणार तीन स्टेटमेंट दिलं तर एट रोज येणार ओके इथं काय काय ना इथं नेगेशन कुठे दिलं आहे नेगेशन ऑफ क्यू दिलं आहे पहिले नेगेशन काढून घ्या नेगेशन ऑफ क्यू ह्याचं नेगेशन काय नाही टी चं एफ येणार एफ चं टी टी चं एफ एफ चं टी ठीक आहे इझी आहे काय आवडलं याच्या हां पहिलं आपण हे सॉल्व करूया पी अँड नेगेशन ऑफ क्यू पी अँड नेगेशन ऑफ क्यू अँड आहे मल्टिप्लिकेशन पी पी इथं आहे नेगेशन ऑफ क्यू इथं आहे वन इंटू झिरो वन इंटू झिरो दॅट इज झिरो म्हणजे एफ एन टी इंटू टी म्हणजे इथं वन इंटू वन ट्रू येणार ओके एफ एफ म्हणजे एफच येणार एफ आणि टी झिरो इंटू वन झिरो येणार म्हणजे एफ येणार ठीक आहे टेबल लावून पाहिजे तर हे आता हे काढावं लागेल ना हे काढल्यानंतर ना डबल इम्प्लाईज बाय कंडिशनल करायचं ओके सॉरी बाय इम्प्लिकेशन करावं लागेल डबल इम्प्लिकेशन पी इम्प्लाईज क्यू पहिले हे करून ठेवा पी इम्प्लाईज क्यू पी इम्प्लाईज क्यू हा ह्याचं तर टेबल माहिती आहे तुम्हाला काय येतं पहिलं टी येणार दुसरे एफ येणार टी आणि टी बरोबर ना टी पासून एफ कडे जात असताना फक्त एफ येणार बाकी अदरवाईज टी नाव ह्याला इक्वेशन वन दिलं का ठीक आहे ह्याला 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 वन दिला म्हणजे मी ते इथं लिहू का इथं वन देतो वाटलं असतं आणि इथं टू लिहितो ओके असं बॉक्स बनवलं व्यवस्थित तर मार्क्स भेटतील इथं नाही इथं कसं बॉक्स बनवलं तर सगळं खराब नाही इथं काय ना वन वन म्हणजे डबल इम्प्लिकेशन आहे ना दिस टर्म इज डिनोटेड बाय टू ह्यांच्या जवळ हां बाय कंडिशनलला दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर ट्रू येणार कुठं सेम आहे कुठंच सेम दिसत नाही मला म्हणजे हे घरी एफ असणार एफ 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 कुठं सेम नाही ना व्हॅल्यू ओके दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन ओके टेक दिस क्वेश्चन नॉ नेक्स्ट वन इज फिफ्थ वन आता बघा थर्ड आणि फोर्थला घेतला मी थर्ड आणि फोर्थ काय तिथं तीन तीन स्टेटमेंट आहे ठीक आहे तो नेक्स्ट आला घेतो तोपर्यंत मी सगळे दोन दोन स्टेटमेंटचे करून घेतो ओके तीन स्टेटमेंटचे मी घेणार आहे सगळे मी टू टू स्टेटमेंटचे करून घेतो ठीक आहे नेगेशन ऑफ पी अँड दिस टर्म ओके हे कॉम्प्लिकेटेड आहे ना पहिला पहिलं सिम्प्लिफाय करा ठीक आहे पीची व्हॅल्यू माहिती आहे क्यूची व्हॅल्यू माहिती आहे पहिलं हां नेगेशन कुठे आहे नेगेशन पी पण आहे नेगेशन क्यू पण आहे पहिलं ते फाईंड आउट करू नेगेशन ऑफ पी नेगेशन ऑफ पी काय येणार इथे येणार एफ इथं काय येणार एफ इथं एफच्या जागी टी एफच्या जागी टी ओके नाव नेगेशन ऑफ क्यू नेगेशन बघायचं काय काय नेगेशन ऑफ क्यू काय येतं नेगेशन एफ येणार टी येणार एफ येणार आणि परत टी येणार ठीक आहे नेगेशन काढला आपण त्याचं आता हे कॉम्प्लिकेटेड आहे ह्याला काढू पाहिजे पी ऑर नेगेशन ऑफ क्यू ऑर असेल तर ॲडिशन ठीक आहे ऑर असेल तर ॲडिशन पी नेगेशन बघा पी इथं आहे नेगेशन क्यू इथं आहे ट्रू फॉल्स काय येतं मग ॲडिशन म्हणजे ट्रू येणार ट्रू ट्रू वी गेट ट्रू एफ एफ झिरो प्लस झिरो झिरो असणार इथं झिरो येणार इथं येणार एफ एफ आणि टी दॅट इज टी झालं हे एक झालं ठीक आहे हे आणि हे हे आणि हे म्हणजे काय नाही पी ऑर नेगेशन ऑफ क्यू अँड क्यू ओके हे येणार मग त्याचं हे कोणासोबत करणार
ह्याची व्हॅल्यू अँड क्यू सोबत करायचं, क्यू ह्याच्यासोबत मल्टिप्लिकेशनामध्ये अँड आहे, टी टी दॅट इज टी टी आणि एफ, वन इंटू झिरो झिरो येतो म्हणजे फॉल्स येणार, एफ आणि टी म्हणजे एफ येणार, टी इंटू एफ म्हणजे वन इंटू झिरो, अँडमध्ये मल्टिप्लिकेशन ठीक आहे, ऑरमध्ये ॲडिशन, इथं काय येणार परत एफ येणार ठीक आहे. नाव लेस लास्ट इज लास्ट कॉलम काय नाही ह्याला सपोज ओपन करूया, लास्ट नेगेशन ऑफ पी अँड वन ठीक आहे, ही पूर्ण टर्म काय कन्सिडर केलं आपण दॅट इज वन, मग आता व्हॅल्यू काय नेगेशन ऑफ पी इथं आहे ना आणि ही टर्म इथं अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन एफ एन फॉल्स ओके, इथं फॉल्स इथं इथं पण फॉल्स आहे ना, इथं पण फॉल्स आहे ना ठीक आहे ओके, सगळीकडे फॉल्स आलेलं आहे. टेक दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स वन, बघा दोन स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंटवरच घेणार मी ठीक आहे, नंतर तीन स्टेटमेंटवर मी पी क्यू पी आणि क्यूची व्हॅल्यू माहिती तुम्हाला ठीक आहे, दोन तर सम झाल्या दोन तीन झाले आपले, नेगेशन पी पण काढून ठेवले म्हणजे ह्याचं काय करणार, नेगेशन ऑफ पी ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स येणार, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, नेगेशन ऑफ क्यू टीचं एफ येणार ठीक आहे, नेगेशन ऑफ क्यू पण नेऊन ठेवले ओके. आता नेक्स्ट ह्याचं काय इम्प्लिकेशन काढतो, पहिले हे सॉल्व करतो नंतर नाही ठीक आहे, नेगेशन ऑफ पी इम्प्लाईज नेगेशन ऑफ क्यू ओके, हे ह्यांच्या दोघांचा इम्प्लिकेशन, एफ पासून एफकडे जाते ट्रू चॅनल ठीक आहे, एफकडून ट्री टी टीकडे जाते तर टी चॅनल, टीकडून एफकडे जाते व्हॅल्यू म्हणजेच काय ना फॉल्स येणार ओके, टीकडून टी ट्री येणार टी चॅनल. आता हे नेक्स्ट वाला इम्प्लिकेशन ना, नेगेशन ऑफ क्यू इम्प्लाईज नेगेशन ऑफ पी, हां नेगेशन ऑफ क्यू इथं आहे, नेगेशन ऑफ पी इकडं आहे म्हणजे इकडून इकडं राहिलं, एफकडून एफकडे जातो आहे दॅट इज एफ, टीकडून एफकडे जातो आहे सॉरी इथं काय ना एफकडून एफकडे जातो आहे ना टी आणते इथं टी आणा ना ओके सॉरी हां एवढं, हां इथं टीकडून एफकडे जातो आहे दॅट इज एफ, आता एफकडून टी टी इथं इथं पण टी ठीक आहे, माहिती तुम्हाला टेबल लर्न पाहिजे तरच हे नाहीतर येणार नाही, ह्याला वन देतो ह्याला टू, मध्ये साईन कोणचे अँड, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन ठीक आहे, वन अँड वन अँड टू, बघा वन इथं इथं टू आहे, टी आणि टी काय येणार टी येणार, बाकी टी टी आहे का कुठं, हा इथे टी टी आहे म्हणजे इथे येणार टी, ॲडिशन सॉरी मल्टिप्लिकेशन अँडला, बाकी सगळीकडे फॉल्स आहे, दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिव्हन क्वेश्चन, बघा टी एफ एफ टी हे ॲड पाहिजे आन्सर. टेक दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर सेवन, बघा सेवनमध्ये काय क्यू इम्प्लाईज पी ऑर नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू ठीक आहे, ह्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत ठीक आहे, हे लास्ट दोन स्टेटमेंटचं आहे ठीक आहे, सेवन त्याच्यानंतर तीन स्टेटमेंटचे जे काय राहिले आहेत आपण ते घेऊ ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय काय ना नेगेशन कुठं आहे का ह्याच्यामध्ये, बघा नेगेशन ऑफ पी म्हणून नेगेशन ऑफ पी घेतलं ठीक आहे, ही व्हॅल्यू माहिती ही माहिती, नेगेशन ऑफ पी म्हणजे टीचे वागे एफ, टीचे वागे एफ, एफचे वागे टी, एफचे वागे टी ओके. नेक्स्ट काय करू आपण क्यू इम्प्लाईज पी क्यू करूया, क्यू इम्प्लाईज पी काय नाही क्यू इम्प्लाईज पी, क्यू पासून पी कडे जायचं, टी टी दॅट इज टी, एफ टी दॅट इज टी, हां टी कडून एफ कडे जात असताना दॅट इज आन्सर काय ना एफ, एफ 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 इम्प्लाईज एफ दॅट इज ट्रू. नेक्स्ट वन डबल इम्प्लिकेशन ठीक आहे, नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू, नेगेशन ऑफ पी कुठे आहे इथे, डबल इम्प्लिकेशन क्यू याच्यासोबत, हां डबल इम्प्लिकेशनमध्ये जी व्हॅल्यू सेम असती त्यांची व्हॅल्यू ट्रू येते, कुठे सेम बघा इथे घ्या इथे घ्या म्हणजे इथं ट्रू इथं ट्रू येणार, बाकीकडे एफ येणार एफ ओके. नेक्स्ट वन इज नेक्स्ट काय नाही इथं फर्स्ट वन आणि अँड सेकंड वन, फर्स्ट सेकंड वन काय नाही इथं बघा ह्याच्यामध्ये काय ऑर आहे, ऑर असेल तर ॲडिशन ह्या दोघांचा,
वन और सेकेंड एडिशन टी एफ वन प्लस जीरो दैट इज वन एनर टू एनर इट अपन टू एनर इट टू एनर इट अपन टू एनर ओके इजी आहे टेक दिस क्वेश्चन नाव थर्ड वाला राहिलं होतं बघा आपलं थर्ड आणि फोर्थ राहिलं होतं ठीक आहे पी अँड क्यू डबल बाय कंडिशनल क्यू ऑर आर ठीक आहे किती स्टेटमेंट आहे पी आहे क्यू आहे आणि आर आहे तीन स्टेटमेंट म्हणजे एट रोज यायला पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट रोज आले ठीक आहे पीमध्ये कसं लिहिणार चार टी लिहायचे चार एफ लिहायचे क्यूमध्ये कसं लिहिणार दोन टी दोन एफ दोन टी परत लास्टला दोन एफ आणि आरमध्ये कसं लिहिणार अल्टरनेट टी एफ टी एफ ठीक आहे असं लिहायचं ओके बघा ही हे पॅटर्न सेमच राहणार नेक्स्ट पी अँड क्यू काढू आपण पी अँड क्यू अँड म्हणजे काय ना जिथं टी टी आहे तिथंच टी येणार अदरवाईज एफ येणार कुठे टी टी आहे इथं टी टी आर टी येणार इथं टी 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 बाकीकडे बघा कुठं टी टी आहे का कुठंच नाही म्हणजे सगळीकडे फॉल्स येणार ठीक आहे म्हणजे इथं पण फॉल्स येणार इथं पण फॉल्स 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 आणि फॉल्स ठीक आहे असं येणार कशामध्ये अँडमध्ये इथं ऑरमध्ये हे काढलं आहे ना क्यू ऑर आर क्यू ऑर आर म्हणजे काय ॲडिशन असणार ठीक आहे कुठे क्यू आणि आर इथं आहे टी 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 येणार टी एफ दॅट इज काय येणार टी इथं पण टी येणार इथं एफ एफला एफ येणार ठीक आहे एफ येणार आता टी टीला टी टी एफला टी येणार ठीक आहे मग आला आम्ही इथं व्यवस्थित दिसते तुम्हाला ते इथं इथं काय येणार एफ टीला टी येणार इथं एफ एफला एफ येणार मग एट झालं का हां एट आहे बरोबर आहे एका लाईन खाली एक लिहिलं ओके नेक्स्ट ह्याला वन घ्या ह्याला टू घ्या ह्याला सपोज वन कन्सिडर करा ह्याला टू करा मध्ये काय बाय कंडिशनल डबल इंटिग्रेशन ठीक आहे वन डबल इंटिग्रेशन दॅट इज टू हा डबल इंटिग्रेशनमध्ये काय तर जिथं व्हॅल्यू दोन्ही सेम असतील तर तिथंच टी येणार कुठं कुठं सेम आहे इथं टी येणार अजून इथं टी येणार दोन्ही सेम आहे अजून कुठं कुठं सेम येतं म्हणजे इथं सेम येणार इथं टी येणार अजून कुठं सेम दिसत आहे का इथं सेम आहे ठीक आहे अजून कुठंच नाही मग अदरवाईज फॉल्स येणार ठीक आहे अदरवाईज फॉल्स इथं पण फॉल्स येणार इथं पण फॉल्स येणार ठीक आहे इझी आहे काय अवघड नाही याच्यामध्ये कुठं दोन दोन ओके टेक दिस स्क्रीनशॉट ना क्वेश्चन नंबर फोर्थ वन फोर्थमध्ये काय पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट नेगेशन ऑफ दिस टर्म ओके मग नेगेशन तुम्ही पीचं काढणार का नाही नेगेशन क्यूचं नाही मग कुणाचं नेगेशन काढणार तुम्ही नेगेशन ऑफ दिस टर्म ओके म्हणजे आता पहिले तुम्हाला क्यू ऑर आर काढावं लागेल क्यू ऑर आर कुठे क्यू आणि आर इथं आहे ठीक आहे ही टर्म तुम्हाला माहिती आहे ह्याच्या अगोदरचा कन्सेप्ट आहे ठीक आहे पी म्हणजे चार वेळा टी चार वेळा एफ क्यू म्हणजे दोन वेळा टी दोन वेळा एफ अल्टरनेट इथं आरमध्ये टी एफ टी एफ टी एफ टी एफ ओके क्यू ऑर आर ॲडिशन म्हणजे टी 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 येणार टी एफ लगाय दॅट इज टी इथं पण टी येणार इथं एफ एफला एफ येणार ठीक आहे झिरो प्लस झिरो झिरो येतं ॲडिशन करतो आपण याची इथं टी इथं टी येणार इथं पण टी येणार आणि लास्टला एफ येणार ठीक आहे ना नेगेशन ऑफ दिस टर्म इट्स अ नेगेशन नेगेशन ऑफ दिस टर्म नेगेशन काय ना टीचं एफ होणार टीचं एफ होणार परत एफ एफचं टी टीचं एफ टीचं एफ इथं एफ आणि इथं टी ओके इझी होते आता ह्याला इक्वेशन आपण वन घेऊया ओके पी इम्प्लाईज दॅट टर्म इज डिनोटेड बाय वन दॅट इज वन ओके बघा आता काय केलं ना पी इम्प्लाईज दिस टर्म टी पासून एफकडे जात असताना व्हॅल्यू एफ येते कुठे टी करून एफकडे जात असताना एफ येणार टी करून एफकडे जात असताना एफ येणार इथून टी करून एफकडे जात असताना परत एफ परत टी करून टीकडे जाते व्हॅल्यू मग काय येणार टी येणार
एफ पढ़ून जाते इतने एफ 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 पासून इथं व्हॅल्यू जात ते म्हणजे सगळे टी येणार. ठीक आहे, फिक्स आहे अशी व्हॅल्यू येणार. ते झालं का चार टर्म? ओके बघा काही काही चुकलं आहे का आपली. टी कडून एफ कडे जात असताना तीन वेळा टाईप करणार, अदरवाईज इथून टीकडे जातो टी येणार, अदरवाईज सगळीकडे टीच येणार. ओके टेक दिस स्क्रीनशॉट, इझी आहे. जो आहे हा जो चौथा आपण काढलेला आहे पाठीमागचा आन्सर मॅच होत नाही आहे. ठीक आहे, तरी आपलं केलेलं ते बरोबरच आहे. ओके बघा ह्याच्यामधला हा चौथा आणि नाईन्थवाला ह्याच्याचमधला नाईन्थवाला सेम क्वेश्चन आहे. ओके नाईन्थवाला पण सेम आहे, एटवाला आणि टेन्थवाला तुम्हाला करायचा आहे. ओके काय अवघड नाही, असंच अशाच प्रकारे करायचं आहे, सिम्प्लिफाय. ओके आणि ह्याच्या अगोदरची जी व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि डिफरेन्शिएशन नाही का प्रिपरेशन तयार करा तुम्ही, नाही तुम्हाला प्रिपरेशन करायला स्टार्ट करा, नाही तर तुम्हाला लय अवघड नाही. ओके ते पण तुम्हाला दोन लिंक देईन मी तुम्हाला, ते दोन्ही तुम्ही तेवढं बघा. ओके इझी जाईल तुम्हाला.